पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार राहुल कुल आपल्यासोबत आहे। अनेक वेगवेगळे विषयावर आपण चर्चा करणार आहोत। मात्र खडकवासला जो मोठा कालवा आहे त्याच्या मंजुरीसह पॅरेलल एक होणार आहे, या बाबतीमध्ये काय? गेल्या साधारण 25 वर्षापासून एक मागणी होती की खडकवासला धरणापासून फुरसुंगी लोणी काळभोरपर्यंतचा जो कालव्याचा भाग आहे हा शहरामधून येतो, खूप मोठ्या प्रमाणावर पाणी नाश होतो, त्यामुळे हा कालवा भूमिगत करून टनेलच्या माध्यमातून हा करावा ही मागणी होती। खरं तर खूप वेळा प्रयत्न झाले, परंतु शेवटी देवेंद्रजींच्या इच्छाशक्तीमुळे आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे हा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय राज्य शासन घेईल असं आम्हाला अपेक्षित आहे। कारण की मागच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये माननीय देवेंद्रजींनी उत्तर देताना हे तातडीनं काम हाती घेतलं जाईल, त्याचं टेंडर काढून प्रत्यक्षामध्ये काल या भूमिगत कालव्याचं काम सुरू केलं जाईल असं आश्वस्त केलं होतं आणि त्याप्रमाणे योग्य दिशेनं प्रक्रिया चालू आहे। सोमवारपासून अधिवेशन सुरू होणार आहे, नेमकं प्रायोरिटी कशाला असणार आहे, महत्त्व कुठल्या प्रश्न देणार? आज शेतकऱ्यांचे प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही अधिवेशनामध्ये जातोय। परंतु आता पुणे जिल्ह्यातलं चांगलं नियोजन, मग ते नागरीकरणाचं चांगलं नियोजन व्हावं, ते विजेची व्यवस्था चांगली व्हावी, या ठिकाणी पाण्याच्या शेतीच्या पाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था मजबूत व्हाव्यात आणि त्या दृष्टीने ज्या काही उपायांना करणं आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये शासन जे करत आहे त्याला गती देण्याचा आमचा प्रयत्न राहील। रस्त्याच्या काही समस्या आहेत, PMRDA नियोजन आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वरूपाचे शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन आम्ही अधिवेशनामध्ये जातो। राजकीय स्वरूपाचा प्रश्न आहे, मंत्रिपदाच्या चर्चेमध्ये तुमचं देखील नाव होतं, मात्र आता तिहेरी सरकार झालेले, याच्यामध्ये कुठंतरी भाजपचे असतील किंवा शिंदे गटाच्या आमदारावर गळचेपी झाली आहे किंवा अन्याय होतोय का? याच्यामध्ये महाराष्ट्रानं मागच्या महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा तीन पक्षांचं पाहिलं, तसंच हे तीन पक्षांचं सरकार आहे। तीन पक्षांचं सरकार आल्यानंतर आमचे नेते माननीय देवेंद्रजी सक्षम आहेत, ते योग्य दिशेनं राज्याला घेऊन जातील। माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा त्यांना योग्य पद्धतीनं सहकार्य करून हे तिघे मिळून राज्याला योग्य दिशेने घेऊन जातील याची खात्री आहे। हे तिन्ही नेतृत्व सक्षम असल्यामुळे त्या ठिकाणी मंत्रिपदाच्या संदर्भातले निर्णय योग्य घेतील आणि ज्यांना संधी मिळेल ते सगळे भारतीय जनता पार्टीचे आमदार सक्षमपणे आमदार म्हणूनही काम करतायत, जे आमदार राहतील ते आमदार म्हणून काम करतील, जे मंत्री होतील ती मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे। त्यामुळे अतिशय लोकशाही असणारा भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये आम्ही काम करतोय, त्यामुळे मंत्री राहिलो किंवा आमदार राहिलो तरी लोकांच्या इच्छा आकांक्षांना योग्य दिशा देण्यासाठी आमची भूमिका ही आम्ही निश्चितपणे पार पाडू याची खात्री असल्यामुळे आम्ही फार त्या गोष्टीचा विचार न करता या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना काय देता येईल याचा विचार जास्त करतो। अजित पवार आता अर्थमंत्री झालेले आहेत, त्याच्यामध्ये तालुक्याच्या विकासा किंवा पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये काय आर्थिक नियोजनामध्ये काय अडचण निर्माण होतील का? त्याच्यामध्ये अडचण व्हायचं काहीच कारण नाही, दादा पुण्यातले आहेत, मी पुणे जिल्ह्यातला आहे आणि त्यामुळे शेजार धर्म म्हणून ते कदाचित मला जास्त निधी देतील अशी अपेक्षा ठेवायला मी काही हरकत नाही। हा, या निधीचा उपयोग उद्याच्याला जे लोकसभा निवडणूक येणार आहे त्याच्यासाठी फायदा होणार का? दादावरचे देखील पवार यांचे देखील नाव पुढे ते, त्यामुळे एकंदरीतच याचा फायदा बारामती लोकसभा मतदारसंघाला होणार का? त्याचं कारण तुम्ही इथले जे समन्वयक आहेत, प्रमुख आहेत काय? आमच्या माझ्या कुटुंबाच्या संस्कृतीप्रमाणे राजकीय हितासाठीच काम केलं जातं असं आम्ही कधी पाहिलेलं नाही। आलेली जबाबदारी ही पार पाडली पाहिजे, संकटातल्या माणसाला मदत केली पाहिजे आणि जे सामाजिक प्रश्न हे आव असून उभे आहेत त्याला आपण योग्य दिशेने घेऊन गेलं पाहिजे, त्याला सोल्युशन्स काढले पाहिजे या विचारानं आम्ही काम करतोय। त्यामुळे योग्य काम केलं तर जनता पाहत असते आणि न्यायही देत असते, त्यामुळे आम्ही जनतेने दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतोय। त्यामुळे बारामती लोकसभेला काय होणार ते ठरवण्यासाठी केंद्र आणि राज्यातील नेते मंडळी सक्षम आहेत, ते जो निर्णय घेतील जसा घेतील त्यांचा आदेश मान्य करून आम्ही पुढे जाऊन ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करतो। पुण्यातील भाजपचे जे पदाधिकारी आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते काहीसे नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते, कारण अजित पवार यांना पालकमंत्री मिळण्याची चर्चा आहे सध्या सुरू आहे, तर असेच काही आमदारांवर देखील परिणाम होणार आहे का त्याचा? नाही, मला तर कुठं नाराजी दिसली नाही, संभ्रम नक्की होता, मी नाराजी नाही म्हणणार, पण हे काय झाल्याचा संभ्रम कार्यकर्त्याच्यामध्ये निश्चित होता, पण परंतु माननीय देवेंद्रजींनी आणि आमच्या सर्व नेते मंडळींनी तो जो संभ्रम होता तो दूर करण्यामध्ये यश मिळवले असं माझं मत आहे, त्यामुळे आज तरी कुणाच्यात मला नाराजी दिसत नाही। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड।